बघा महाराष्ट्र त्या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्र विकास आघाडी आणि इंडिया गटाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उद्धवजींना विनंती केली आपण या, आम्ही निघणारच होतो पण आजची तारीख त्या सगळ्यांना मिळून ठरवली आम्ही जातो। पोस्टर फाडतात, बॅनर्स फाडतात, पोलीस पाहतायत, पोलिसांना फोन केले तरी पोलीस जात नाहीत, पोलीस कोणाच्या पेरोलवर आहेत, कोणाच्या पगारावर आहेत, पोलीस आयुक्तांनी सांगावं। पोलीस आयुक्त आपण कोणाची चाकरी करताय? एका गटाची चाकरी करत नाही, तुम्ही या राज्याची चाकरी करताय। उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते आणि 2024 नंतर पुन्हा ते त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहे, ते विसरू नका। बोलिए आप क्या है आणखी एक प्रश्न आहे। काल अजित पवार अमित शहाची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे, त्या तीन विषयावर चर्चा झाली आहे, मराठा ओबीसीचा वाद याच्यावर एक चर्चा झालेली आहे असं अमित शहाने सांगितलंय का? याच्यावर चर्चा झाली आहे। राष्ट्रवादी कोण राष्ट्रवादी? मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मानतो। दुसरी गोष्ट आहे की निवडणूक आयोगात अजित पवार कुठेतरी कमी पडत आहे या विषयावर एक चर्चा झाली कळते आणि एकनाथ शिंदे नाराज असल्याचं कळते आहे अशी माहिती। अरे ते नाराज आहेत त्याला आम्ही काय करणार? त्यांना 31 डिसेंबर नंतर जवळजवळ बुरख्यातच बसावं लागणार आहे, नाराज राहणार आहेत ते। अजित पवार काल देशाच्या गृहमंत्र्यांना भेटले, हा एक विनोद आहे खरं। म्हणजे मला काल माझ्या एका जवळच्या माणसाने विनोद करून हा विनोद दिला। आतापर्यंत आजारी माणसाला लोक भेटायला येत होते, भेटायला येण्याची परंपरा आहे की मी आजारी आहे, मला डेंग्यू झालाय, मला हंतळाने उठता येत नाही, मला कोणी दिवाळीत त्रास देऊ नका, मी कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही, मी खूप आजारी आहे। पण काल मी प्रथमच पाहिलं आजारी माणूस कोणाला तरी भेटायला गेला चालता येत नसताना, तोही दिल्लीत। म्हणजे आपल्याला माहित ना, आजारी असणाऱ्या माणसा सगळे भेटायला येतात, कसं काय दादा बरं आहे ना, कसं काय भाऊ बरं आहे ना, कसं काय त्या बद्दलची काळजी घ्या, फार हालचाल करू नका, हा हवा खराब आहे, प्रदूषण आहे, डेंग्यू झालाय, प्लेटलेट्स काय कमी होतात, असं आपण काळजी घेतो। आजारी माणूस साधारण एक फार हालचाल करत नाही, इतका गंभीर आजारी जो आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की मला भेटू नका दिवाळीत मी आजारी आहे, तो उठतो आजारी माणूस आणि कोणातरी भेटायला जातो। म्हणजे एक नवीन परंपरा सुरू झाली, आजारी माणसाने भेटायला जायचं, आजारी माणसाला कोणी भेटायला यायचं नाही, नवीन एक सरकारमध्ये परंपरा सुरू झाली, चांगली गोष्ट आहे। हा कुठे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुठे यांच्यावरती ईडीची धाड पडणार होती, परंतु नाही मला बघा असं आहे की कमळाचा आधार घेऊन किती कोणी प्रयत्न केला तरी 2024 सगळे आधार तुटणार आहे, सगळे निराधार होणार आहे। म्हणजे आता त्यांच्यावर ईडी वगैरे सगळे रद्द झाली का? जसं हसन मुश्रीफवर झाली, अजितदादा पवारांवरची झाली, हे आमचे शिवसेनेचे गद्दार लोक गेले त्यांच्यावरची ईडी संपली, हा कमळाचा आधार घेतला की सगळं गेलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।